विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकातील फुलपाखरे हा लेखक दीपा दांडेकरांचा पाठ आपण अभ्यासणार आहोत विसव शलाका मकरंद काळकर या पाठासंबंधीचं विवेचन आपल्यापुढे सादर करीत आहे चला तर मग आपण पाहूया फुलपाखरे हा पाठ फुलपाखरे हा पाठ आपण पाहताना या ठिकाणी लेखक विपा दांडेकर हे एक प्रसिद्ध कादंबरीकार समीक्षक लघुनिबंधकार निकोप आशावादी व आनंदी वृत्तीने जीवनाकडे उदारपणे पाहणे ही जीवनदृष्टी सौंदर्यसृष्टी कल्पकता आणि विनोद यांचं उत्तम मिश्रण असणारे यांचं उत्तम मिश्रण असणारे हे विपा दांडेकर लेखक आणि हे सगळे गुणधर्म आपल्याला त्यांच्या या लघुनिबंधात आढळतात फुलपाखरे हा लघुनिबंधात्मक पाठ आपण अभ्यासणार आहोत त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत फेरफटका टेकडीवरून एक पाऊल पुढे काळ खेळतो आहे पंचवीस वर्षानंतर असे अनेक त्यांचे लघुनिबंध संग्रह प्रकाशित आहेत तसेच प्रतारणा कुचंबणा तिशीचा तरुण या कादंबऱ्या मराठी नाट्यसृष्टी पौराणिक नाटके व मराठी नाट्यसृष्टी सामाजिक नाटकं हे ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेतच तसंच केळकरांची सहा नाटके हा समीक्षात्मक पुस्तकही त्यांचे प्रकाशित आहे मराठी साहित्याची रूपरेषा हा साहित्य इतिहास संक्षेपण मांडणारा ग्रंथ ही ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत असं नाना विविध लेखन करणारे लेखक विपा दांडेकर यांचा परिचय आपण पाहिलेला आहेच आहे मग त्यांचा फुलपाखरे हा लघुनिबंध आपणापुढे सादर करताना खरोखरच आनंद होत आहे कारण काय आहे जीवन कसं जगावं हे लेखकाने या पाठातील फुलपाखरे आगगाडी निशित आपल्याला पारिजातकाची फुले झेनियाची फुलं आणि हे फुलपाखरांची विविध रूपं ही जी आपण पाहणार आहोत या सगळ्या गोष्टींमधून मानवी मनसुद्धा कसं आनंदी होऊ शकतं तो जीवन कसं आनंदाने जगू शकतो हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे निसर्गाचा आनंद घ्या निसर्गामध्ये मन रमवा आणि आपल्या निराशावादी मनावर जर फुंकर घालायची असेल तर निसर्ग आपल्याला साथ देतो त्या निसर्गाकडे चला आणि आपलं जीवन आनंददायक रसदायक आणि सुखदायक आपण निश्चितच करू शकतो कारण मनुष्याला बुद्धी हा घटक मिळालेला आहे आणि या बुद्धीने तो आपलं जीवन निश्चितच बहारीचं आनंदाचं जगू शकेल हाच दृष्टिकोन या पाठातून इथं दिलेला आहे म्हणजे जीवन जीवनाकडे आनंदाने आणि आशावादायक दृष्टीने पाहायलाच हवं हा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो कारण आपल्या म मानवी जीवने शेवटी आणि या मानवी जीवनामध्ये ताणतणाव येतात अनेक निराशेचे क्षणसुद्धा येतात आणि अडचणी आणि संकट रोग हे आपल्यावर नेहमी आक्रमण करतच असतात पण त्यावेळेला आपल्याला जीवन अगदी असह्य वाटत असतं जीवन अगदी कधी कधी या क्षणी तर जीवनातील क्षण नकोसही वाटत असतात पण हे अडचणी ही संकटं ही मनावर आलेली निराशा आणि त्या रोगाचं हो निराकरण हळूहळू हो होत असतं कारण काळ शेवटी पुढे पुढे जातो तसा या सगळ्या गोष्टींचा हळूहळू आपल्याला विसर पडतो आणि मग ते ओसरल्यानंतर आपण का घाबरलो हेच आपल्याला समजत नाही आणि मग हे घाबरण्याचं कारण आपल्याला समजल्यानंतर आपलं आपल्यालाच हसायला येतं आणि मग अशा वेळेला आपण जर असं निराशावादी मन झालं असेल तर हे निराशेचे मळब दूर करायचे असतील तर आपल्याला निसर्गाकडे जायला पाहिजे कारण ही वृक्ष वेली ही फुलं ही फुलपाखरे कसं यांचं जीवन क्षणभंगूर आहे पण या यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांच्या जीवनाचं जे चैतन्यदायी रूप आहे ते रूप आपल्या मनावरचं नैराश्याचं सावट कुठल्या कुठे पळून जाण्यासाठी मदत करतात तेव्हा जीवन हे आनंदाने कसं जगावं हेच हा पाठ आपल्याला इथे शिकवतो कारण या पाठाची सुरुवात कशी झाली ते आपण आता पाहूयात की लेखक जे आहेत हे आगगाडीनं प्रवास करायला निघालेले होते तेव्हा लेखकांची प्रकृती अजिबात बरी नव्हती आणि दिवस पाहायला गेलं तर पावसाळ्याचे होते सृष्टी पाहायला गेलं तर बघा पावसामध्ये कशी झालेली असते सुजल सुफल सस्य अशी झालेली असते नदी नाले त्याच्यानंतर आपण ही भात शेती असं जर आपण पाहिलं ना तर हे पावसाचं पाणी यामध्ये अगदी तुडुंब भाताना आपल्याला दिसतं कारण पाऊसच जलधारांचा वर्षाव करतो त्यामुळे या भात शेतातून पाणी आपल्याला अगदी तुडुंब वाहताना दिसतं म्हणजे अगदी भरभरून वाहताना दिसतं आणि त्यावरती जी आलेली पिकं आहेत ना ही पिकं वाऱ्यावर डुलत असतात आणि जणू काही ही सृष्टी पावसामुळे अगदी आनंदित झालेली असते कारण त्या पावसाचं आणि त्या धरणीचं कुठंतरी मिलन झालेलं असतं आणि त्याच्यातून ती आनंदित झालेली असते असंच जणू काही आपल्याला वाटतं आणि त्यामुळे पण लेखकाचं आपण पाहायला गेलं तर इतकं सुंदर सृष्टीचं रूप होतं पण त्यांच्या मनावर पाहायला गेलं तर मनावर मळब आलेलं होतं आता मळब येणं म्हणजे काय माहिती आहे का जसं आकाशामध्ये पाऊस पडतो तेव्हा आकाशामध्ये जे आकाशा ढग काळपट ढग तिथे दाटून येतात आणि एक वेगळंच वातावरण त्या ठिकाणी होतं मग असं हे मळब एक निराशा त्या ठिकाणी आलेली होती आणि मग लेखक त्याच्याशी काही समरस होऊ शकत नव्हता पण का बरं आलेली होती ती बरं ही मरगळ तर लेखकाचं प्रकृती जी आहे ही बरी नव्हती त्यामुळे लेखकाच्या मनावरती मरगळ आलेली होती आले आणि मग असं आपलं मन जेव्हा निराशेच्या याच्यात दाटलेलं असतं की नाही त्यावेळेला आपल्याला हे सगळ्याशी नाचणारे ओढे हे हरिततृणांचे हे मखमालीचे गालीचे हे कधीकधी आपल्याला निरर्थ क्षणिक असे वाटत असतात म्हणजे काही त्याच्यात अर्थ नाही अगदी क्षणभंगुरे असं वाटत असतात मग हे जे नाचणारे ओढे तृणांचे गालीचे हे जे लेखकाने पाहिलेत ना ते अजिबात लेखकाच्या मनाला आनंदित करू शकत नव्हते अगदी लेखक अगदी नाराज होऊन बसलेलं होतं आणि या निसर्गातील सुंदर दृश्याचा काही लेखकाच्या मनावर परिणाम झालेला नव्हता असा हे बराच वेळ जणू काही तासभर चाललेलं होतं आता गाडी जी आहे ती गाडी एका स्टेशनवर थांबलेली आहे जवळजवळ पंधरा मिनटं थांबलेली आहेत आता लेखक जेव्हा आघाडीच्या डब्यात त्या बसले तो अगदी शेवटचा होता त्यामुळे तिथे ए जा अशी काही नव्हतीच आणि त्या स्टेशनवर एका सुंदर दृश्याने लेखकाचं मन वेधलेलं आहे मन वेधून घेणे म्हणजे काय मन आकर्षित करणं तर असं हे लेखकाचं मन त्या दृश्याने आकर्षित केलेलं आहे काय बरं ते दृश्य होतं तर त्या स्टेशनच्या आवारामध्ये एक सुंदर बाग फुललेली होती त्या बागेमध्ये विविध रंगांची अशी ही झेनियाची फुलं त्या ठिकाणी उमललेली होती कुठं लाल पिवळी केशरी किरमिजी पांढरी जांभळी अशा या विविध रंगांची फुलं अगदी जागच्या जागी वाऱ्यावर छानपैकी डुलत होती आपण जर झेनियाचं फूल पाहिलं तर फूल किती सुंदर दिसतंय नाही पण त्या फुलाचा दांडा अगदी राठ आहे आणि पानंसुद्धा कशी रुक्ष आहेत पण फूल बघा ना किती सुंदर असं आहे आणि आपलं मन अगदी वेधून घेणारं आणि आनंदित करणारं असं हे झेनियाचं फूल आहे आणि मग ही झेनियाच्या फुलाने लेखकाचं मन आकर्षित केलेलं आहे मग ही झेनियाची फुलं पाहिल्यानंतर पारिजातकाची फुलांची आठवण झालेली आहे पारिजातकाच्या फुलांचंही आपण पाहिलं आहे की नाही की पारिजातकाची फुलं आपण पाहतो फूल किती अतिशय नाजूक पांढऱ्या शुभ्र रंगाचं असं फूल आणि त्याला केशरी असा नाजूक दांडा पण या पारिजातकाचा बुंधा पानं डिक्षा म्हणजे काय त्याच्यावरच्या ज्या पानावरच्या रेगा आहेत सगळं पाहायला गेलं तर खडबडीत अगदी खरखरीत वृक्ष पण त्या फुलाचा नाजूकपणा आणि त्याचं सौंदर्य आणि त्याचा सुगंध अगदी घ्यावासाच वाटतो तसंच त्या झेनियाच्या फुलांचं सुद्धा झालेलं आहे आणि मग ही अशी ही झेनियाची जी बहुडंगी बहुरंगी ही जी फुलं पाहिलेली होती ना या फुलांवर फुलंपाखरं त्याने उडताना पाहिलेली आहेत आणि मग ही जी फुलंपाखरं आहेत ना ही फुलंपाखरं त्या फुलांचा मकरंदास्वाद घेत होती मकरंदास्वाद घेणे म्हणजे काय मध मकरंद म्हणजे मध आणि आस्वाद घेणे म्हणजे स्वाद घेणे ते चाखून पाहत होती आणि या नाचणाऱ्या फुलांकडे लेखकाचं लक्ष गेलेलं आहे मग झेणियाची फुलं कोणती आणि फुलपाखरं कोणती हाच प्रश्न लेखकाला इथे पडलेला आहे कारण झेणियाच्या फुलांमध्ये सुद्धा रंगांची विविधता आहे आणि ह्या फुलपाखरांच्या रंगामध्ये सुद्धा खूप विविधता आहे व ती नाचतायत तर ती फुलं का आहेत ती फुलं हे काहीच त्याला कळालेलं नाही इतकं सादृश्य म्हणजे सारखेपणा या झेनियाच्या फुलांमध्ये आणि फुलपाखरांमध्ये होता लेखकाला निश्चितच ले वाटलेलं आहे किंवा सुद्धा अनुभवू शकतो की जीवन जर कुठे फुलत असेल डुलत असेल नाचत असेल आणि गात असेल तर ते निश्चित या फुला पानांमध्ये या फुलपाखरांमध्येच असं आपलं वा आपल्याला वाटतं वाट जीवनामधला हा जो चैतन्य हा ह्या आनंदाच्या कारण जे हे थुई -थुई जे थुईथुई जे उडत आहेत ना ती या फुलांमध्येच या निसर्गामध्येच आणि हे निसर्गातील अप्रतिम जीवन नृत्य पाहिलं आहे त्या फुलपाखरांचं पारिजातकाचं त्या झेनिया फुल झेनियाच्या फुलांचं आणि हे सगळं असं निसर्गातील सुंदर दृश्य त्या भात शेतीचं हे सगळं पाहिल्यानंतर लेखकाच्या मनावर आलेलं जे मळब जी निराशा होती ती दूर झालेली आहे म्हणजे आपल्या मनावर सुद्धा कधी निराशेचं असं सावट असेल आणि आपण निसर्गाच्या सहवासात जर गेलो तर निश्चित आपलं मन आनंदून जातं अगदी एखाद्या बागेमध्ये जरी आपण फेरफटका मारला ना तरी आपल्याला मनातली जी आनंदाची कारण जी आहे ती थुई थुई आपल्याला निश्चितच नाचायला लागतात ला आता लेखकाचा प्रवास सुरू झालेला आहे ले लेखक आगगाडीने प्रवास सुरू करत होता गाडी शेवटी पंधरा मिनिटांनी ती सुरू झालेली आहे हे जे सुंदर दृश्य झेनियाचं फुलपाखरांचं हे सगळं जे दृश्य लेखकाने पाहिलं आहे त्या दृश्याचा निरोप घेतलेला आहे पण त्या दृश्याने लेखकाच्या मनावर इतका काही परिणाम केला की के ते विचारचक्र त्या गाडीच्या चक्रांबरोबर त्या ठिकाणी तिथे सुरू झालेलं आहे आणि मग या फुलांनी फुलपाखरांनी मनाला उत्साह आणि स्फूर्तीच दिलेली आहे बघायला गेलं तर फुलांचं आणि फुलपाखरांचं आयुष्य किती थोडंसंच पण अगदी क्षणभंगूर म्हटलं तरी चालेल आपल्या आयुष्यापेक्षाही पण या आयुष्याकरता या फुलांनी या फुलपाखरांनी या निसर्गाने दाखवलेली आस्था म्हणजे आपलेपणा हा किती मोठा आहे नाही फुलांचं आयुष्य किंवा त्या झेनियाच्या फुलांचं आयुष्य अगदी काही दिवसांचंच पण ते म्हणत आहे का असं की मला एवढ्या थोड्या दिवसाचंच आयुष्य मिळालेलं आहे तर मी कसं काय जगणार अनंत प्रश्न आहेत त्यांच्या पुढे पण आपण त्यांचं जीवनामध्ये कधी डोकावून पाहिलं आहे का तर नाहीच पण तरीसुद्धा ही फुलपाखरं ही फुलं यांचं अगदी थोड्या दिवसांचं आयुष्य असलं तरी ते किती आनंदाने जगतात नाही आणि यांच्या आयुष्याच्या मनाने जर आपण आपलं आयुष्य पाहिलं तर हे खूप मोठं म्हणावं लागेल कारण मनुष्याचं आयुष्य हे समाधानी आणि आनंदी पाहायचे खरं तर आणि त्याला एवढं मोठं आयुष्य मिळालं आहे बुद्धी मिळाली आहे की आपण कसं जीवन जगावं आणि कसं नाही पण तरीसुद्धा अडचणीने आपण भांभावून जातो आपल्याला संत तुकाराम म्हणतातच आहे की दुःख अगदी आपण डोंगरा एवढं पाहतो आणि सुख अगदी त्या जवसाच्या दाण्या इतकं पण बघायला गेलं तर सुखसुद्धा आपण तसं डोंगरा इतकंच बघायला शिकायला पाहिजे आणि दुःख अगदी कणभर पण आपण असं करत नाही अगदी दुःखाला आणि अडचणींना त्या रोगांना त्या संकटांना अगदी कवटाळून बसतो पण खरं इथं आपण दाखवायला पाहिजे सोशिकपणा खिलाडू वृत्ती ही जर आपण दाखवली तर त्या अडचणी ते रोग ते संकट निश्चितच असंही जरी वाटत असले तरी ते ओसरून आपल्या जीवनातून जातात आणि त्या क्षणाला आपण जरी घाबरलो तरी आपण नीट विचार केला तर निश्चितच आपण का घाबरलो हे आपल्याला काही काळानंतर समजतसुद्धा नाही कारण का आपण घाबरतो ते आपल्याला जवळ मनाची स्थिरता आणि शांतता नसते म्हणून आणि हे मन आपलं अस्थिर असतं पण जीवन म्हणजे संकट नव्हे हे आपण आपल्या मनाला समजावून सांगायला पाहिजे हे रोग म्हणजे काही आपलं जीवन नव्हे हे रोग आज जरी आले तरी दोन चार दिवसांनी का होईना किंवा कालांतराने का होईना निश्चित बरे होणारे असतात अडचणीसुद्धा येतात संकटे येतात पण जीवन आपलं असं अव्यातपणे पुढं पुढं जर चालायचं असेल तर या सगळ्यांवर मात करणं गरजेचं आहे कारण आज जरी सूर्यास्त झाला तरी उद्याचा सूर्योदय हा निश्चित होणार असतोच त्यामुळं हा सूर्योदय तो जीवनामध्ये आनंदच निर्माण करणारा असतो तर या सूर्योदय आणि सूर्यास्ताकडे सुद्धा आपण एक सकारात्मक दृष्टीने बघितलं तर जीवनाचं मूळ आनंदाचं स्वरूप आहे हे नाहीसं होणारच नाही आजार संकटग्रस्त माणसं जेव्हा बघा की थट्टा विनोद करतात तेव्हा त्या या जीवनातील आनंदाचाच निश्चित अनुभव घेत असतात तर लेखकाला किंवा आपण सर्वसामान्य माणसाने या ठिकाणी विचार फार विचार करून किंवा अविचाराने आपल्या जीवनाचं जे जी मूळ आनंदी रूप आहे सु आनंदाचं जे स्वरूप आहे हे विसरून आपण जात आहोत पण याकडे जसं फुलपाखरं झेनियाची फुलं पारिजातकाचं झाड किंवा ते फूल पारिजातकाचं किती नाजूक आणि कोमल आहे ते हातात जर घेतलं ना तर हाताच्या उष्णतेने सुद्धा कोम कोमेजून जातं त्याला माहिती आहे त्याचं आयुष्य क्षणभंगोर आहे पण तरी ते आनंद देण्याचं सोडतं का आपलं जे आनंद देण्याचं काम आहे ते तर करतच राहतं कारण आनंदाने जीवन जगण्याचा अनुभव हा जर निसर्ग घेतोय तर आपणसुद्धा आपल्या जीवनातील हा रसास्वाद घेणं गरजेचं आहे उगाचाच आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून असा जीवनाचा गाडा विनाकारण ओढत आहोत असं अजिबात वागू नये कारण मनुष्यच हा ना आपल्या जीवनासंबंधी नको तितका फाजील विचार करत राहतो मनुष्याने आपल्या बुद्धीचा जर उपयोग केला तर हे जीवन खरंच सुखदायक आनंददायक आणि रसदायक होणारं आहे आणि आपलं जीवन जे बहारीच जी हे बहारीचं अतिशय सुंदर असं जर छान करायचं असेल तर याच्यामध्ये बुजरेपणा आणि भांबवलेपणा अजिबात आपण आणता कामा नये आणि जीवनामधली जी संकटं ज्या अनेक गोष्टी आहेत ह्या दूर होणाऱ्याच आहेत काळाने हे सगळं हळूहळू पुढे पुढे जाणारं आहे आणि मग हा जीवनातला आनंद हे आनंदाचे काही प्रसंग आपण अजिबात नाहीसे करता कामा नये आणि नेहमीच थट्टा विनोद अशा या गोष्टी आपण जर निश्चित केल्या तर आपल्याला खूप चांगला अनुभव जीवनाचा घेता येणार आहे मग फुलपाखरे या पाठातून फुलपाखरं या ललित लघुनिबंधातून आपल्याला फुलपाखरांच्या जीवनातून माणसाने आनंदाने सोशिकपणाने खिलाडू वृत्तीने कसं जीवन जगावं हा संदेश आपल्याला लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे जीवनाकडे आनंदाने आशादायक दृष्टीने आणि सकारात्मकतेने बघायलाच पाहिजे हा संदेश नकळत लेखक या ठिकाणी आपल्याला इथे देऊन जातो खरंच हा पाठ अतिशय सुंदर आहे जीवन कसं जगावं हे निश्चित आपल्याला सांगणारा हा पाठ आहे महापाठ आपण अभ्यासल्यानंतर या पाठाखाली दिलेला स्वाध्याय पान नंबर आणि सहासष्टवरचा आपण तर पूर्ण करणारच आहोत पण तरीसुद्धा या पाठावर मी थोडासा स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे तर तो, तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या शब्दात लिहा की पावसाळ्याच्या दिवसांचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या शब्दांत लिहा झेनियाच्या फुलाचं वर्णनही तुमच्या शब्दांमध्ये करा पारिजात्य फुतच्या फुलांचं अतिशय सुंदर वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे तेही वर्णन आपण करायचं आहेच आहे आणि अव्यय जे या ठिकाणी इथं दिलेले आहेत या अव्ययांचे प्रकार आपण ओळखणार आहोतच तर निश्चितच हा स्वाध्याय आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने व या पाठाच्या मदतीने आपण पूर्ण करणार आहोत हा आशावाद मी या ठिकाणी इथं व्यक्त करते आणि हा पाठ जो आहे हा पाठ या ठिकाणी या पाठातील हे जे स्वाध्या आहेत हे आपण निश्चित पूर्ण करणार हा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी मी माझ्या पाठाचं विवेचन पूर्ण करते धन्यवाद मित्रांनो